वरील सर्व मान्यवरांना नमस्कार. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंना नतमस्तक होते. तसंच आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा पुण्यस्मरण करून त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. सर्व पुरुषांचे आधी हार्दिक अभिनंदन की तुम्ही हा महिला दिन साजरा करताय. आणि चाळीतलं जसं शैलेशनं मगाशी सांगितलं की त्रास झाला असेल, खरंच मलाही काही त्रास वाटला नाही आहे, कारण माझंही बालपण चाळीतलंच आहे. खूप मजा वाटली, खूप वर्षांनी मी चाळीमध्ये एंट्री केली आणि बालपणीचे दिवस मला आठवले, कारण बरीच वर्ष बराच काळ लुटला चाळीतून बाहेर पडून, पण आज त्या सगळ्या आठवणी माझ्या बालपणीच्या जाग्या झाल्या आणि खूप छान वाटत आहे. कारण त्यावेळेला मी चाळीत असताना महिला दिन वगैरे असं काही मी कधी चित्र पाहिलेलं नव्हतं. आणि तसंच एक पुरुषी बॅकग्राऊंडचा फटका मलाही बसलेला आहे. साताऱ्याकडचं एक आणखीन एक मेंबर आहेत आपल्याकडे, मी साताऱ्याकडचीच आहे, पण आमच्याकडे थोडी मानसिकता की मुलगी चूल आणि मूल किंवा लग्न आयदर तिचं लग्न टेन्शन जर जास्त शिकली तर किंवा दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात जर प्रवेश केला तर अचानक माझं नृत्याच्या क्षेत्रामध्ये प्रवास करणं हे सगळ्यांसाठी खूप धक्कादायक होतं की ही डान्स शिकायचं वगैरे काय म्हणते, ही शिक्षणाचं जास्त काही बोलतच नाही. शिक्षण मी केलं आहे, माझ्या हिमतीवर ग्रॅज्युएशन माझं झालेलं आहे, भरतनाट्यम मी शिकलेली आहे, पण एक मानसिकता असते की हिला कितपत प्रोत्साहन द्यायचं किंवा काय, तर ते प्रोत्साहन मला खरं तर तेवढं मिळत नव्हतं. मग सगळं शिक्षण मला माझ्या हिमतीवर करावं लागलं. जे काय आहे ते ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रवास, सकाळी 5 उठायचे, ट्युशनला वगैरे जायचे. आमच्या कृणालच्या VCDsच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील रितीवाला नवरा पाहिजे वगैरे, त्यावेळेला म्हणजे खूप 10-11 वर्षापूर्वी खूप त्या सगळ्या सीडीजमध्ये मी होती, फॉर्मला होत्या त्या सगळ्या सीडीज, कुंकू लावीला रमानं वगैरे ती गाणी, तर ते मी परफॉर्म केलं आहे. तर पूर्ण एक सकाळी 10 ते रात्री 10 आमची रिहर्सल असायची, त्याच्यानंतर मी घरी यायची, हा सगळा प्रवास माझा चालत काळा चौकी ते चिंचपोकळी चालत ट्युशनला जायची, ट्युशनवरून चालत यायची, पुन्हा काळा चौकीवरून शिवडीला चालत जायची. सकाळी 10 ते रात्री 10 मी रिहर्सल करायची, पूर्ण दिवस डान्स आमचा चालू असायचा, आणि रात्री 10 नंतर घरी येऊन जेवण करायची, सगळं काम आटपायची, त्याच्यानंतर माझा थोडासा कुठेतरी अभ्यास, आणि असं करत करत माझं करिअर सुरू झालं. हळूहळू लावणीची आवड माझी जास्त प्रबळ होत गेली, पण लावणीला सुद्धा खरंच इतका विरोध झाला की लावणी म्हटलं की एक मानसिकता असते की लावणी म्हटल्यावर बाई नाचते म्हटल्यानंतर एक वेगळी मानसिकता लोकांची तयार असते, पण एक आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन की एक वेल एज्युकेटेड मुलगी लावणी करते हा जो माझा ठसा उमटत गेला तो वेगळ्या पद्धतीने, आणि त्यात मी आयटम सॉंग्स किंवा एक शृंगारी जास्त न भर देता तिथे पुण्यामध्ये काही दिवस काम केलं, संगीत बारी मधल्या लोकांशी भेटले, त्यांच्यासोबत काही चर्चा केल्या, पारंपरिक लावण्या मिळवल्या, आणि 2007 मला मुंबईची लावणी क्वीन असा एक पारंपरिक लावणी सादर केल्यामुळे एक स्पर्धेत जिंकून तो एक मुंबईची लावणी क्वीन म्हणून किताब मिळाला. त्यानंतर मग पुन्हा आयुष्यातले चॅलेंजेस माझे चालूच होते, खूप मोठे आहेत ते काही मी सांगत नाही, पण एक थोडं थोडंसं तुम्हाला मी शेअर करते. तर लावणी क्वीन झाल्यानंतर पुन्हा माझं लाईफ सुरूच होतं जे काय आहे ते. अकलूजला त्यानंतर मी अशीच जिद्दीवर गेले, खूप चॅलेंज होते त्यावेळेला सुद्धा, तर तो जो खर्च होता तो सुद्धा मला परवडणारा नव्हता. माझे दागिने वगैरे गहाण ठेवून मला बऱ्याच निर्मात्यांनी ऑफर केली, पण मी कोणालाही भीक घातली नाही, नाही म्हटलं मी जाईन तर स्वतःच्या हिमतीवर जाईन. मी जिद्दीने गेले अकलूजला, माझे दागिने वगैरे गहाण ठेवले, संपूर्ण संचाचा खर्च केला, आणि ज्या जिद्दीने गेली की मी जाणारच आहे, मी जिंकणारच आहे, आणि खरंच तसंच झालं. गेले मी आणि त्यावर्षी माझ्या गुडलकने इतके स्पर्धक वाढले होते की जे 3 बक्षिसं होती ती 5 डिवाइड करण्यात आली, त्यामुळे बक्षिसाची रक्कम सुद्धा वाढली. आणि मी पहिल्या वर्षी 2011 जेव्हा गेली पहिल्याच अटेम्प्टमध्ये मला सेकंड प्राइज मिळालं तिकडे, थँक्यू. आणि माझ्या गायिकेला, माझ्या नृत्य दिग्दर्शनाला पण पारितोषिक मिळालं. तर मला तिथे विचारलं गेलं की तुम्ही नाराज झालात का, कारण क्लासिकल टच असलेली एकटी मुलगी होती जी लावणी क्षेत्रात आलेली होती,
तर मला विचारलं नाराज झालात का, म्हटलं मला मी नाराज नाही झाले, मला माझ्या चुका समजल्या, पण एक प्रॉमिस करते पुढच्या वर्षी येईन आणि पहिलं पारितोषिक घेऊन जाईन ही माझी जिद्द आहे, आज मी वचन देते. 2012 खरंच तसंच झालं, पुन्हा एकदा त्याच जिद्दीने उतरले आणि प्रथम पारितोषिक अकलूजमध्ये मला मिळालं. जी मुलगी लावणी क्षेत्रातच नाही आहे, कोणी बॅकग्राऊंड नाही आहे, कुठलंही कमर्शियल मला माझ्या घराला टच नाही आहे फिल्म इंडस्ट्रीचा, तर अशी मुलगी तिथे गेली आणि फर्स्ट प्राईज मिळालं, तर ते माझ्यासाठी खूप सगळीकडे कौतुकास्पद आणि विशेष लक्षवेधी माझ्यासाठी ठरलं. त्यानंतर माझ्या ह्याच सगळ्या की मी पारंपरिक लावणीसाठी धडपड करते हे बघून शासनाने सुद्धा दखल घेतली माझी आणि शासनाच्या कार्यक्रमांना मग मला बोलवायला सुरुवात झाली, त्यांचे पुरस्कार सोहळे असू देत किंवा काय. पुलवामा हत्या हे आपण पुलवामा दहशतवादाचं आत्ता आपण एक उदाहरण बघतोय, पण साधारण 3 वर्षापूर्वी माझ्या मनातही देशसेवेची एक कुठेतरी भावना होती, फौजी व्हायचं वगैरे स्वप्न होतं किंवा पोलीसमध्ये काहीतरी तशाशी रिलेटेड मला करायचं होतं, पण ते काही माझं झालं नाही. पण कसं कुठे काय आपल्याला कशी सेवा करायला मिळेल, जसं तुम्ही मगाशी एक उदाहरण दिलं, तुम्ही रस्त्यावरचा कचरा साफ केला तरी एक प्रकारची सेवाच आहे. तर माझी लावणी मला 3 वर्षापूर्वी राजस्थान बारमेरपासून देशाच्या 5 वेगळ्या बॉर्डरवर मला आपल्या शासनाने सीमेवर त्यांच्या BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जवानांसाठी मला सादरीकरण करण्यासाठी पाठवलं आणि मला खूप आनंद वाटला त्यावेळेला की मला देशाची तशी सेवा नाही करता आली, पण आज जे माध्यम मी पकडलंय, जिथे मला खूप माझा विरोध झाला, मला नावं ठेवण्यात आली, मला कुणीच सपोर्ट नाही केला, मला एकटं टाकलं गेलं, अशा माझ्या कलेच्या माध्यमातून, माझ्या पारंपरिक लावणीच्या माध्यमातून आज सरकारने माझी ती दखल घेऊन मला जवानांच्या सेवेसाठी पाठवलं होतं. आणि 5 दिवस मी रोज बघत होते सीमेवर, एका बाजूला माझ्याकडे भारत दिसायचा मला, एका बाजूला पाकिस्तान दिसायचा, आणि असं 5 दिवस रोज माझा परफॉर्मन्स चालू होता. तर ते मला आज बरेच जण आज म्हणजे आज कौतुकाचा तो विषय वाटतो की तू बॉर्डर वर गेली होतीस. असा सगळा तो लावणीचा प्रवास सुरू झाला. इस्रायलमध्ये सुद्धा मला आपली लावणी सादर करण्याची संधी मिळाली. तर थोडक्यात सांगायचं काय, कोणीतरी येईल आणि मला संधी देईल तर हे आपण करायचं नाहीये. माझ्या घरातले सुशिक्षित होते, सगळं होतं, पण कुठेतरी एक मानसिकता होती, जसं मी म्हटलं 40 मधलं लाईफ असल्यामुळे त्यावेळेला महिला दिन आम्ही कधीच बघितला नव्हता, मुळात मुलींना व्हॅल्यूच नव्हती आमच्याकडे, तर मुलगा वंशाचा दिवा, मुलगी म्हणजे चूल आणि मूल हेच गणित होतं. पण मी ती वाट बघत बसली नाही, मी त्या प्रत्येक मानसिकतेला विरोध करत गेली आणि नाही हे वेगळं क्षेत्र असलं भले ते ग्लॅमरचं असू देत, पण मी चांगली आहे, मी त्या क्षेत्रात गेल्यानंतर मी प्रामाणिकपणानेच काम करणार आहे, त्यासाठी कोणीही मला कितीही प्रलोभन देऊ देत मी त्याचा नकार देणार आहे. हे आपण स्वतःशी आधी ठरवून घेऊया, हे आपण आधी स्वतःशी ठरवलं पाहिजे, कारण चित्रपट सृष्टी किंवा नृत्याची सृष्टी ही खरं तर बदनाम आहे, तसं बघितलं तर जास्त बदनाम आहे किंबहुना. लोकांना असं वाटतं की हिने काहीतरी उद्योग केलाय तेव्हा हिला कुठेतरी अपॉर्च्युनिटी मिळाले, हे गणित ठरलेलं आहे, पण सगळ्यांच्या बाबतीत हे गणित नसतं. माझं मी स्ट्रगल तुम्हाला थोडक्यात सांगितलं, आम्ही 1-2 मिनिटात 5 मिनिटात सांगतो, पण 10-15 वर्ष आम्ही त्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला त्या मानसिकतेशी लढत असतो आणि आज अभिमान वाटतो की महिलांसाठी आज आम्हाला बोलावलं जातं, सन्मानित करण्यात जातं, आमचा आम्हाला लढा सांगायला एक शेअर करायला बोलावलं जातं, कारण गरज असते खरंच ह्या सगळ्या गोष्टींची. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहता, स्वतःचा आत्मसन्मान जागृत ठेवता, तेव्हा कोणाच्याही प्रलोभनांना भुलायची आपल्याला गरज लागत नाही. आयुष्यात कितीही मोठं संकट येऊ देत, मॅडमचं उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर, त्यांचे पती गेल्यानंतर त्यांनी 2 मुलांना सांभाळून शिक्षणही पूर्ण केलं आणि त्या अधिकारी सुद्धा झाल्या. तर खरंच गरज नाहीये, मलाही मी तोच हे स्वीकारला की काय गरज आहे का, माझा भाऊ येईल, माझा लग्नाचा खर्च करेल, माझे वडील येतील, माझ्या कुठेतरी शिक्षणाचा खर्च करतील, गरज नाहीये. शाळेमध्ये तेव्हा मोफत शिक्षण होतं, 10वीपर्यंत झालं बस झालं, 10वीनंतर लग्नाच्या मागे खूप लागले होते, गावी न्यायचा पण प्रयत्न झाला, पळून आली मुंबईला, म्हटलं मी राहीन कशी पण एकटी, मी काही बाबा गावी येणार नाही, नाहीतर म्हटलं डोक्यावर पदर घेऊन बसवाल आणि चूल आणि मूल हा उद्योग.
चालू झाला. पण तसं होऊन न देता ह्या चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येकाला सडेतोड उत्तर देऊन मलाही प्रश्न विचारले जायचे, तुम्ही बैठक करणार का? म्हटलं बैठक काय असते? कारण मुळात काय, मी पारंपरिक म्हणजे त्या फील्डमधली नसल्यामुळे मला त्याचं तेवढं ज्ञान नव्हतं. त्यामुळे बैठक करणार का म्हटलं, हे मला समजल्यानंतर मला धक्का बसला. म्हटलं हे काय, आपण कुठल्या क्षेत्रात आहोत आणि लोक काय विचारतात? तर प्रत्येकाच्या त्या मानसिकतेला तडा देण्याची हिंमत आपल्या शक्ती आपल्यामध्ये शक्ती आहे, ती आपल्यामध्ये ती एक जागरूकता असते नारीमध्ये, तर ती आपल्या प्रत्येकाने ती खरंच जागृत ठेवली पाहिजे. जर स्वतःने ठरवलं नाही म्हणायचं तर हो नाही हेच उत्तर असतं. आणि तुम्ही हाच जर प्रामाणिकपणा स्वतःशी कायम ठेवला कुठल्याही क्षेत्रात जा मग, तर नक्कीच ते यश तुमच्यासाठी दूर नाहीये असंच मला वाटतं. तर आपण आयोजकांनी मला इथे बोलावलं आणि माझं मनोगत व्यक्त करण्याची एक मला संधी दिलीत, तर थँक्यू सो मच. आणि सगळ्या मैत्रिणींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.